नमस्ते पालक हो लहानपण माझे या YouTube चॅनल ची शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी भव्य ऑनलाइन स्पर्धा सादरीकरण कोणत्याही भाषेत चालेल। प्रत्येक स्पर्धकाला कलरफुल ऑनलाइन सर्टिफिकेट शिवाय भरपूर बक्षिसे। सहभागासाठी दिलेल्या नंबरवर मेसेज पाठवा। मी इयत्ता 5वी शिकत आहे। माझ्या गोष्टीचे नाव प्रामाणिक गाय। एका गावात एका रामू नावाच्या माणसाकडे एक गाय होती। तिचे एक वासरू होते। ती दूध कमी देत असे, पण रामूला त्याचे मिठाईचे दुकान सुरू करायचे होते। म्हणून त्याने विचार केला की आपल्या गायला आपण रानात चरायला सोडूया। मग त्या दिवशीपासून गाय रानात चरायला जाऊ लागली। एके दिवशी गाय नदीकाठी चरत असताना तिला एका गायीचे वासरू पाहत आले दिसले। ती त्याला म्हणाली, बाळा तू कोण आहेस? तर तो म्हणाला, मी एका आईचे वासरू आहे। मी नदीकाठी चरत असताना माझा पाय घसरून मी नदीत पडलो आणि इथपर्यंत वाहत आलो। पण ती त्याला म्हणाली, बाळा घाबरू नकोस, मी तुला माझे दूध देते। आणि ती त्याला म्हणाली, बाळा माझ्याच मालकाला मारा द्यायला चारा कमी पडतो, म्हणून मी तुला घरी नेऊ शकत नाही। मी तुला इथे येऊन रोज दूध देईन। आणि ती रोज दूध देते त्याला येऊन। एके दिवशी रामूला प्रश्न पडला की आपल्या गायीचे दूध कोणीतरी चोरत आहे। मग तो तिच्या मागावर गेला आणि म्हणाला, ऐसे तो दांडूक घेऊन तिला मारायला गेला। आणि तेवढ्यात तिथे एक देवी प्रसन्न झाली आणि ती त्याला म्हणाली, रामू तू हिला का मारत आहेस? तर तो म्हणाला, हिने मला फसविले आहे। ती म्हणाली, ही प्रामाणिक गाय आहे, तुला चारा हाला तिला कमी पडते, म्हणून तिने ह्या वासराला येथे ठेवले आणि दूध देऊ लागली। मग रामूच्या हातातला दांडूक गायब झाला आणि देवीने त्याला खूप धन दिले। मग रामू खुश झाला आणि त्याच्या गायीला आणि त्या वासराला घेऊन घरी गेला आणि खूप सारा देऊ लागला। एके दिवशी रामू त्याची गाय आणि तो वासरू गायींच्या गोठ्यांच्यात गेले आणि तिथे त्याला त्या वासराला त्याची आई मिळाली। आणि म्हणून तो धावत पळत आपल्या आईकडे गेला आणि रामू आणि त्याची गाय खूप खुश झाले। तात्पर्य, कधी दुसऱ्यांना मदत केली तर आपल्याला सुख मिळते। मोफत स्पर्धेचा लाभ घ्या। मुलांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू घडवा। सोबतीला बक्षिसे मिळवा। हा उपक्रम आवडल्यास लाईक